कृष्ण का सूज तो बेस्ट बल्लेबाज गेंदबाज के लिए आकर्षण ट्रॉफी। और देखिए इस टूर्नामेंट में जिनकी बड़ी सपोर्ट बात करेंगे यहां पर माध्यम से हम देख सकते हैं यहां पर एसबी चषक 2018-19। चलिए बात करेंगे आज का दिन, कुछ समय के बाद नया साल 2019 प्रवेश करेगा, तो शुभकामना सभी यहां पर जितने भी दर्शक इस मैदान के ऊपर हैं या यूट्यूब के माध्यम से ऑनलाइन जितने भी दर्शक इस मुकाबले को देख रहे होंगे। आज के दिन की बात करेंगे दोस्तों, तीसरा मुकाबला है और दोनों टीम के लिए बात करूंगा, ये होम ग्राउंड मानी जाएगी। नजदीकी टीम है, दोनों टीम पटके पड़े खड़ी की बात आती है तो, और बड़ा प्रतियोगिता कल दिनेश पाटिल से जिनका टूर्नामेंट समाप्त हुआ। और देखिए अच्छी गेंद, तो चलिए यहां पर जिस आवाज के इंतजार थे काफी समय से। हेलो धन्यवाद डिजिट, तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए चार गेंद अभी भी दो रन। और देखिए बल्लेबाज ने गेंद को उठा करके लिया, हवा में गेंद डिप स्क्वायर लेग तैनात, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका एक रन चुराने का। तो एक रनों के साथ अटके टीम का टोटल जाकर पहुंचा यहां से तीन रन। यहां पर बल्लेबाजी की बात करेंगे तो यहां पर तो पर फड़कपड़ा टीम के कप्तान से गुजारिश करके आपके 12 प्रतिनिधि 12th मैन कमेंट बॉक्स पर भेजना होगा। और देखिए गेंद को उठाया, यहां पर हवा में गेंद, फील्डर है वाइड इस लॉन्ग आंस, और यहां पर सफलता मिलता हुआ। धन्यवाद डीजे मास्टर, यहां पर बात करेंगे ना सलामी बल्लेबाज के रूप में मैदान के ऊपर आकाश जीतू की जोड़ी, और वो दोनों बल्लेबाज यहां पर सुन्न सुन्न पर आउट होते हुए। तो इसे कहा जाता है दोस्तों, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और वही रुलाती है सबसे ज्यादा। और कप्तान ने टॉस हारने के बाद इन दोनों बल्लेबाज के ऊपर भरोसा जताया था कि एक ठोस बल्लेबाजी करके जो टॉस हारने की गाम यानी जख्म पर मरहम लगा पाए, तो वो दोनों बल्लेबाज अभी तक बात करके निराश किए। क्रिकेट है दोस्तों, कई इतना दिन वक्त अगर आपको बेहतर ना हो तो फिर कोई भी चीज बेहतर नहीं मानी जाएगी। लेकिन टॉस हारने के बाद फड़केपड़ा टीम के गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी, खाटी टीम के गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा यहां पर। लेकिन फड़केपड़ा टीम के यहां पर बल्लेबाजों ने निराश किए होंगे, लेकिन क्रिकेट है दोस्तों, एकाक ओवर के साथ फिर हालत नतीजा सब बदल जाता है। कहते हैं ना, मंजिल तक पहुंचने के लिए रोने से मंजिल नहीं मिलती है, हौसले से मंजिल मिलती है। तो ये दोनों बल्लेबाज को यहां से हौसला दिखाना होगा। हालत मुश्किल है, लेकिन क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं है। इसलिए तो अभी भी देखिए दर्शकों की तादाद इस मैदान के ऊपर, और देखिए रूम बनाकर गेंद को खेला पर मिड ऑफ कवर के ऊपर से, और यहां पर करीबी मामला हो सकता था। और यहां पर क्या छोटा, मैं कहूंगा यहां पर फड़के पड़ा टीम के लिए बड़ी जीवन दान है, क्योंकि यहां पर अगर और एक विकेट गिरता तो और भी दिक्कत बन सकता था। तो यहां पर देखिए फड़के पड़ा टीम के लिए यहां पर काफी इनामों की बरसात यहां से आते हुए, और उनके बल्लेबाज को यहां पर वो मेहनत करनी होगी। और ये देखिए अपना पहली, यहां पर देखिए यहां पर बल्लेबाज ने इरादा बदला, सोच बदला, और वन बाउंस गेंद लेने के बाद सीमा रेखा के बाहर चार रन। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर विशाल डीजे की बात करेंगे, जिन्होंने यहाँ पर इनाम रखी है तीन छक्के के लिए। फड़के पड़ा टीम की कोई भी बल्लेबाज अगर तीन छक्के लगाते हैं ना,
तुमको यहाँ पर 1,000 के इनाम हो गए, तो मेरे हिसाब से इनाम भी मिलेगी, उसके साथ टीम का भी बेहतर काम हो जाएगा। क्योंकि यहाँ पर देखिए टोटल यहाँ पर जाकर पहुंचा 8 रन। और मैं हमेशा कहता हूँ दोस्तों, उल्फत में जो सरकटाए उसे सरदार कहते हैं, और जो मैदान के बाहर खिलाड़ियों का हौसला बढ़ाए उसे खलनायक कहते हैं। तो विशाल डीजे जिन्होंने हौसला बढ़ाया, और ये देखिए फाइन बने अपने आप को फाइन, और डिप स्क्वायर लेकर सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। चलिए यहाँ पर अगर रोशन और एक चौका लगाते हैं, हैट्रिक चौके के लिए 200 रुपया उनके लिए मिल सकता है। और कमाल की बल्लेबाजी में यहाँ पर तारीफ करना चाहूंगा रोशन की बल्लेबाजी की, रोशन पाटिल बल्लेबाज। एक रोशन पाटिल हमारे खास मित्र सिरोली के का अच्छे कॉमेंटेटर जो पढ़ के पड़ेगी टूर्नामेंट, मयूर दातिलकर जी सागर जिनकी टूर्नामेंट के ऊपर आए थे वो कॉमेंटेटर से। लेकिन आज यहाँ देखिए रोशन अच्छी बल्लेबाजी, सीधा बल्ले से गेंद को खेला यहाँ पर, क्या तीसरा चौका यहाँ पर, और बिल्कुल तीसरा चौका यहाँ पर मिलता हुआ, और हैट्रिक चौके के साथ यहाँ पर देखिए विशाल डीजे जिनकी तरफ से 200 रुपया की इनाम आते हुए। हेलो, तो बिल्कुल बात करेंगे देखिए हमारे इस टूर्नामेंट पर जिन्होंने यहाँ पर उपस्थिति दिखाते हुए, और ये देखिए गेंद को उठाया खेला हवा में गेंद AK-47 का इस्तेमाल यहाँ पर अंपायर का फैसला का इंतजार है, छह रन। और देखिए डीजे मास्टर रोकना चाहेंगे यहाँ से, क्योंकि इसी बीच देखिए यहाँ पर स्वागत हुआ छक्के के साथ, कहते ना शाम से करेंगे सबके स्वागत। सुभाष गंदो वीर साहब देखिए आमदार कल्याण साहब, और जिन्होंने यहाँ पर तस्वीर रखे और उनका तहदिल से स्वागत इस टूर्नामेंट के माध्यम से, कितने बड़े हस्ती यहाँ पर देखिए हमारे मंच के ऊपर तशरीफ रखे और उनके साथ साथ देखिए बल्लेबाज ने छक्के के साथ किए स्वागत है। और यही तो क्रिकेट में हमेशा हम देखते हैं हर मान्यवर, और ये देखिए फिर से गेंद को उड़ाया इस बार कमाल की बल्लेबाजी, आउटस्टैंडिंग, और एक बल्ले से निकलता हुआ यहाँ पर रोशन के बल्ले से दे दनादन छक्का। धन्यवाद डीजे मास्टर जबरदस्त धोन से, यहाँ पर देखिए कमाल के क्रिकेट, आउटस्टैंडिंग क्रिकेट यहाँ पर तारीफ करना चाहूंगा। इसलिए दोस्तों कहते हैं ना जिंदगी में कभी भी ठोकर खाकर मायूस मत होना, क्योंकि इंसान को ठोकर ही चलना सिखा देती है। दो बल्लेबाज सुनने पर आउट होने के बाद आकाश जीतू, यानी उसके बाद जिस तरह की रोशन यहाँ पर बल्लेबाजी की है, एक कमाल की बल्लेबाजी है, जिसे कहते ना जख्म पर मरहम लगाना। रोशन के बल्लेबाजी की बात करके देखिए 2 छक्के यानी 3 चौके की मदद से बल्लेबाजी कर रहे हैं, और टीम का टोटल देखिए 2 ओवर का खेल समाप्त होने तक 28 रन। तो ये वही टीम है टॉस हारने के बाद फड़के फड़ा टीम है, यहाँ पर 2 बल्लेबाज को यहाँ पर सुनने पर गवाए थे, और उसके बाद वन डाउन के बल्लेबाज जो हमेशा रेड की हड्डी मानी जाती है। अब देखिए टेस्ट मुकाबले की बात कर लेते हैं, चित्तेश्वर पुजारा 2 शतक ऑस्ट्रेलिया के सरजेमी के ऊपर, इतना आसान नहीं थी वहां की हालत। और देखिए ये तो यहाँ पर अपील की गई, लेकिन बल्लेबाज काफी फाइन, ऑफ स्टंप के काफी बाहर निकल चुके थे। तो यहाँ पर देखिए करण के लिए कुछ अलग इनाम यहाँ पर विशाल डीजे की तरफ से, हर छक्के के लिए 200 रुपया की इनाम। और यहाँ पर देखिए अच्छी गेंदबाजी, ये डॉट गेंद से बचनी होगी दोस्तों, जैसे कहते ना फूलों से दोस्ती करो तो कांटों से खतरा, अगर शराब से दोस्ती करो तो बॉडी को खतरा, तो डॉट गेंद से दोस्ती करो तो फिर आपकी टीम को बनेगी वो खतरा। क्योंकि जब टोटल यहाँ पर कम जो हमने देखी यहाँ पर नेवाली टीम ने यहाँ पर एक छोटा लक्ष्य रखे 50 रनों की टारगेट है, और उन्हें बचाने के लिए मुश्किल हो गई, तो उस हिसाब से आपको काफी कम डॉट गेंद खेलनी होगी।
और ये देखिए अच्छी गेंद, यहाँ पर हल्के हाथों से गेंद को खेला, लेकिन टेनिस गेंद में हम हमेशा देखते हैं जो सर्कल के अंदर ना आपको सिंगल डबल चुराना काफी आसान होता है। ये लेदर गेंद है ना, काफी तेज निकलती है जब बल्ले से निकलती है, और टेनिस गेंद क्या होती है, टप्पा खाने के बाद वक्त लेती है और उछाल के साथ बल्लेबाज बड़ी आसानी के साथ एक रन चुराते हैं। देखिए हमारी इस मंच के ऊपर बड़ी हस्ती यहाँ पर तशरीफ रखे हैं, उनका जिक्र तारीफ करेंगे बिल्कुल जैसे यहाँ पर ओवर की समाप्ति होगी। और ये देखिए यहाँ पर गेंद को खेले हल्के हाथों से, यहाँ पर मिड ऑफ तैनात नहीं, वाइड इश लॉन्ग ऑफ, और जब तक वहां से गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका, दो रन आसानी के साथ, और इस दो रनों के साथ देखिए टीम का टोटल जाकर पहुंच गया यहाँ पर 31, 31 रन की अच्छी साझेदारी बनता हुआ। और इसे कहा जाता है दोस्तों, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और वही रुलाती है सबसे ज्यादा। जो आकाश जीतू ने यहाँ पर रुलाए थे अपने बल्लेबाजी से, और उनके आंसू की कीमत को यहाँ पर रोशन और करण की बल्लेबाजी। और ये देखिए बड़ी फाइन खेलने की कोशिश यहाँ पर, और गलती देखिए कितनी बड़ी गलती यहाँ पर, विकेट शॉट लेके फील्डर से 1+4, और देखिए 5 रन आता हुआ, और ये गलती का कीमत चुकाना होगा। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर, गेंदबाज फिर एक बार तैयार। और ये देखिए बल्लेबाज सीधा बल्ले से गेंद को खेले यहाँ पर, जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज पहला रन, और देखते देखते आंखों आंखों में दूसरा रन, और ये देखिए भाई ये गलतियों से बचनी होगी, नहीं तो ऋतिक जी कहते हैं ना यहाँ पर, देखिए हमारे स्कोर ऋतिक वो बता रहे हैं पिछली गेंद 1+4, तो इस तरह की खराब फील्डिंग है ना आपको कभी मुश्किल बना देती है, क्योंकि जो टीम बैकफुट पर थी 2 विकेट खोने के बाद और आपने 1+4 दे दिए तो हालत नाजुक बन चुकी है यहाँ पर, क्योंकि टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 38 रन, एक अच्छी साझेदारी बनता हुआ जिससे कितना बूंद बूंद से समंदर बनती है, और एक एक ईंट सी इमारत बनती है, काफी इमारत दिखाई देती हुई मैदान के दूर। और ये देखिए भाई उड़ाया गेंद को हवा में, गेंद वाना 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 ग्रेट सिक्स। धन्यवाद डीजे, आपण पाहू शकाल एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, एसबी चषक 2018-19, आदरणीय सुभाषजी भोईर साहेब कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत, त्यांचं नुकतंच इथे आगमन झालंय। मागच्या वर्षी आमदार चषकाचं आयोजन याच मैदानाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, या वर्षी देखील तो 34 टोटल 34 रन्स, एक वेगळी स्पर्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। अतिशय नामवंत असे शिवसैनिक आहेत, आणि आज तुम्ही पाहू शकाल बोलून नव्हे तर करून दाखवलंय कल्याण ग्रामीण परिसराचा विकास, असे एक मातब्बर असं व्यक्तिमत्व तुम्हाला सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार सर्वांनी सुभाष गणू भोईर साहेब आपल्या मंचावर उपस्थित झालेत, त्यांचा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो। त्यांच्याच बरोबर मोरेश्वर अलिमकर SCO आहेत शिळगावचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। नासिर भाई आपल्या मंचावर उपस्थित आहेत, समाजसेवक कौसा, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। सीताराम चव्हाण समाजसेवक शिळफाटा, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। आपण पाहू शकाल शिवसेना एक शिवबंधनाच्या धाग्यात अडकल्यानंतर सातत्याने प्रत्येक समाजावर, जनमानसात ज्यांनी ख्याती निर्माण केली, आज त्यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडले जातात, कला परंपरा क्रीडा या प्रत्येक क्षेत्र। तर आपल्या मंचावर अनेक दिग्गज असे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यामध्ये तुम्हाला सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार श्रीमान सुभाष गणू भोईर साहेब इथे उपस्थित झालेत या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी, साहेब आपली उपस्थिती आम्हाला लाभते त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार आम्ही व्यक्त करतो। मोरेश्वर अलिमकर, नासिर भाई आणि सीताराम चव्हाण यांचं देखील हार्दिक स्वागत। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण मॅच तेवढीच महत्व। हॅलो हॅलो, धन्यवाद कुणाल सर, जो परंपरा रीति रिवाज हम देख सकते हैं, बड़ी हस्ती हमारी इस मंच के ऊपर तशरीफ रखे हैं, सुभाष भोईर साहब
अमदर बात करेंगे यहाँ पर कल्याण ग्रामीण से, तो उनका तहदिल से स्वागत और उनके साथ साथ जितने भी यहाँ पर माननीय मौजूद हैं तो उसके साथ साथ चलते हैं मैदान की तरफ यहाँ पर, क्योंकि दर्शकों को हमेशा इंतजार रहता है कि मैदान के अंदर क्या हालत बनी है। तो हालत बात करेंगे अभी इस समय खाड़ी टीम के लिए थोड़ा मुश्किल बनता हुआ, क्योंकि दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और ईद की वो साझेदारी यहाँ पर टूटता हुआ, कितने यादों की सौगात लिया, दुआ की बरसात लिया और लाख कोशिश के बाद यहाँ पर करण का सफलता लिया। धन्यवाद डीजे मास्टर, देखिए अच्छी बल्लेबाजी का अच्छी साझेदारी मैं कहूंगा, क्योंकि यहाँ पर आकाश जीतू के आउट होने के बाद साझेदारी नहीं बन रही थी, लेकिन 51 रनों की यहाँ पर देखिए साझेदारी हुई, आउटस्टैंडिंग साझेदारी, जितनी तारीफ किया जाए उतना ही कम, लेकिन यहाँ पर बाकी के काम अभी तक देखिए कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर। रोशन की बात करेंगे ऑन द स्ट्राइक, रोशन ये बल्लेबाज को रोक पाएंगे क्या गेंदबाज, और ये देखिए रोशन ने गेंद को खेला यहाँ पर हवा में, गेंद फील्डर गेंद तक पहुंच पाएंगे या नहीं, और ये देखिए गेंद तक पहुंचे, लेकिन इस तरह के हाफ मौके को है ना फुल में कन्वर्ट करनी चाहिए अगर आपको पूरी टूर्नामेंट जीतना है। अगर इस तरह के लगातार आप कैच छोड़ते रहोगे ना, फिर हालत ऐसी बन जाएगी रुतिक, जिससे कहते हैं ना लैला की शादी में लफड़ा हो गया, मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया, कहीं आपकी इतनी गलती आपको इस टूर्नामेंट से बाहर की रास्ता ना दिखा दे। तो इसलिए हर गलती के ऊपर आपको, और बल्लेबाज बात करेंगे ना, रोशन एक सेठ बल्लेबाज, और ये बल्लेबाज को जीवनदान देना बड़ी मुश्किल बनेगी। और ये देखिए सीधे बल्ले से गेंद को खेला और यहां पर गेंद एक रन बड़ी आसानी के साथ। तो चलिए इसी बीच हमारे माननीय रमेश दातेलकर साहब यहां पर तशरीफ रख चुके हैं, उनसे गुजारिश करते हैं मैदान के ऊपर तशरीफ रखें, उनसे गुजारिश करते हैं आइए इस मंच के ऊपर तशरीफ रखिए रमेश दातेलकर साहब। और देखिए कितनी बड़ी प्यार हमारे आयोजनकर्ताओं के हर माननीयवर को यहां पर, हम देख रहे हैं साल फूलों की गुलदस्ता के साथ सम्मान, और देखिए कितनी बड़े हस्ती इस मंच के ऊपर तशरीफ रखे हैं। जैसे इनिंग की समाप्ति होगी कुणाल दाते सर की तरफ जाएंगे, जो परंपरा रीति रिवाज वो इस मैदान के ऊपर निभाते हुए हम देख सकते हैं पूरी हमारे आयोजनकर्ता महेश आलमकर जी लीजिए, अरे महेश काटी जी लीजिए, पूरी यहाँ पर सील की बात करेंगे जितनी भी आयोजनकर्ता हूँ। तो चलते हैं यहाँ पर मैदान की थोड़ी सी फिर से जानकारी देनी होगी, टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 57 रनिंग, अच्छी बल्लेबाजी हो रही है, लेकिन नए बल्लेबाज मैदान के ऊपर कृष्णा कहते हैं ना नई परिंदों को उड़ने में हमेशा वक्त लगता है, तो ये बल्लेबाज थोड़ा समय लेंगे, तो मेरे हिसाब से यही करना चाहिए, आपसे बड़ी नहीं लगती है ना, तो रोशन एक सेठ बल्लेबाज है उन्हें बुला लीजिए ऑन द स्ट्राइक। यही बात मैंने कह रहा था कि नए परिंदों को उड़ने में थोड़ा समय वक्त लगता है, तो आप मैदान पर उतरते ही सोचो कि हम आसमान छू लेंगे, ये इतनी आसान नहीं है। तो ये पर उभर की समाप्ति डॉट गेंद के साथ काफी लंबे अंतराल के बाद एक डॉट गेंद, एक बड़ी सांस लिए होंगे और चार ओवर की खेल समाप्त, चार ओवर की समाप्ति के बाद टोटल देखिए अभी भी रुका हुआ है 57 के ऊपर। तो इसी बीच फिर से एक बार बुलाना चाहेंगे माननीय रमेश दातेलकर साहब, आइए तशरीफ रखिए। तो देखिए हमारे कितने बड़े हस्ती यहाँ पर कल्याण ग्रामीण के आमदार से यहाँ पर सुभाष वीर साहब तशरीफ रखे हैं, उनके साथ साथ काफी मान्य पर यहाँ पर मौजूद हैं। मैं हमेशा कहता हूँ रुतिक कि दोस्ती रिश्ता वादा ये कोई क्रिकेट या फुटबॉल के खेल नहीं, जिंदगी के खेल है। जो हमारे सुभाष वीर साहब देखिए दोपहर के सत्र में यहाँ पर तशरीफ रखे हैं, और ये कहीं ना कहीं इसलिए टेनिस क्रिकेट अभी भी जिंदा है, क्योंकि इसलिए तो टेनिस क्रिकेट को ऊंचा दर्जा दिया जाता है, क्योंकि ऐसे इंसान अगर इस सरजमी के ऊपर इस धरती पर होना, फिर ये टेनिस क्रिकेट इंटरनेशनल लेवल पर तक क्यों नहीं पहुंच सकता। देखिए ये टेनिस क्रिकेट हम देख सकते हैं महाराष्ट्र दिल्ली से लेकर दुबई तक, जो इसी महीने बात करेंगे 13 तारीख को हमारे कुणाल दातेश्वर फिर से एक बार कतार की तरफ रवाना होंगे, उनकी भी बड़ी मेहनत है, मैं कहूंगा कॉमेंटेटर के कोहिनूर, और जितने भी यहाँ पर दर्शक इस मुकाबला के आनंद ले रहे हैं ना, तो दर्शकों का भी सराहना करनी चाहिए, क्योंकि क्रेज उनकी ज्यादा रहती है टेनिस क्रिकेट हो कोई भी चीज हो, कहते हैं ना बनाने वाले से देखने वाले जब होते हैं ना तब वो चीज को सफल माना जाता है। और ये देखिए रशियन यहाँ पर आखिरी ओवर तो चाहेंगे इस ओवर के ऊपर कुछ रन लुटने के लिए, और ये देखिए वही खराब फील्डिंग, कोशिश तो की लेकिन नाकामयाब, 4 रन आता हुआ।
धन्यवाद धन्यवाद डीजी मास्टर। और देखिए यहाँ पर खाड़ी टीम की बात करेंगे, खाड़ी बी टीम यहाँ पर टॉस जीते, चेहरे पे मुस्कान आ और दो सफलता लिया और उसके साथ यहाँ पर खराब फील्डिंग, एक चीज से बचनी होगी आपको अगर यहाँ पर रोशन को रुकना है। और ये देखिए यहाँ पर अच्छी गेंद काफी लंबे समय के बाद, तो इसी तरह की मेहनत करनी होगी। कुणाल सर मैं हमेशा कहता हूं बिल्ली ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। तो आपको अगर खाड़ी टीम इस मुकाबला को अगर 60-55 के अंदर अगर रोकने का है तो फिर आपको मेहनत करनी चाहिए, तो आपने वो मेहनत के समय समाप्त कर चुके हो क्योंकि टीम का टोटल देखिए 61 रन, अगर यहां से भी 4 गेंद बची हुई है, अगर ये 4 गेंद के ऊपर अगर और देखिए रोशन की बात करेंगे 44 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं, क्या आज का दिन का ये तीसरा अर्धशतक देखने को मिलेगा, कमाल की क्रिकेट आज के दिन के ऊपर देखिए 2 अर्धशतक देखने को मिला। और जिसमें यहाँ पर अगर सिंह टीम की बात करेंगे यहाँ पर जो अर्धशतक थी वो कहीं ना कहीं यहाँ पर एडुटने के प्रशांत ने उस पर पानी फिर दिया उनके अर्धशतक से, लेकिन से अच्छी बल्लेबाजी। और ये देखिए अर्धशतक से अभी भी 6 रन दूर, क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे यहाँ पर, और देखिए यहाँ पर दूसरे के लिए, और ये देखिए उनके साथी बल्लेबाज क्या कर रहे थे और उन्हें जरूरत नहीं यहाँ पर तीसरे के लिए, देखिए यहाँ पर अर्धशतक दे मैं कहूंगा यहाँ पर टीम के लिए 3 रन बनाए यहाँ पर 47 कर पहुंच गए, लेकिन अभी भी 2 गेंद शेष है। और लेकिन रोशन अगर ऑन द स्ट्राइक अंतिम गेंद के ऊपर आते तो उन्हें मौका मिलेगा। और टोटल की बात करेंगे टोटल देखिए 64 रन, काफी खराब फील्डिंग, इसलिए तो मैंने कहा भाई खाड़ी टीम आप अपने सरजमी के ऊपर मुकाबला खेल रहे हो लेकिन मेहनत आपको करनी होगी। और अभी तक कहीं ना कहीं मुकाबला में पकड़ बनाए थे यहाँ पर टॉस जीतने के बाद, और शुरुआत ओवर पर आपको देखिए राजेश जैसे गेंदबाज ने सफलता दिलाए और उसके बाद आपको इस मुकाबला में पकड़ नहीं बना पाए। रोशन की तारीफ करना चाहूंगा 47 रन बनाकर बल्लेबाजी करें, और रोशन करण के बीच में जो साझेदारी हुआ ना, और वो साझेदारी उन्होंने बता दिया साझेदारी क्या चीज होती है कोई भी क्षेत्र में लीजिए, क्योंकि जैसे हम देख सकते हैं महेश सालिमकर जी देखिए उनके साथ जो उनके कंधों के ऊपर कंधों को मिलाकर आयोजन करता हूं, यानी उनके ग्रामस्थ मंडल ने जो सपोर्ट किए तो इसलिए ये सफल टूर्नामेंट माने जाते हैं। तो उसी तरह की यहाँ पर राजेश अच्छी गेंदबाजी की थी लेकिन उनके साथ बाकी के गेंदबाजों ने साथ नहीं दे पाए। तो नए बल्लेबाज की बात करेंगे तो यहाँ पर कृष्णा 1 डॉट गेंद खेले हैं लेकिन अभी भी 2 गेंद बचा हुआ है, लेकिन दोस्तों कहते हैं ना आजकल कब्रस्तान पर मुर्दों को छोड़िए जिंदों को भी दफनाया जाता है, तो उसी तरह की टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़िए 8वां 10वां नंबर का बल्लेबाज भी चौका छक्का लगा लेता है, तो ये हैरानी वाली बात नहीं, चौके छक्के हमेशा लगाना आसान। और ये देखिए कमाल की गेंद, जैसे कहते हैं वाटर के बिना जी नहीं सकते, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते, तो बगैर यॉर्कर से आप बल्लेबाज को रोक नहीं सकते। और अच्छी वापसी यहां पर नए बल्लेबाज थे यहां पर, कृष्णा का विकेट गिरता हुआ। धन्यवाद धन्यवाद डीजी मास्टर। तो इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा दोस्तों सेल यानी पल्ले बी के बीच में, तो दोनों टीम के कप्तान को गुजारिश करना चाहेंगे जिस इनिंग की समाप्ति होगी आपको टॉस के लिए आना होगा। बिल्कुल विजिटेंट बॉक्स पर होंगे हमारे कुणाल दाती सर, और ओवर की अंतिम गेंद और आखिरी गेंद, नए बल्लेबाज चाहेंगे अंतिम गेंद को, और ये देखिए नए परिंदों को हमेशा वक्त लेता है समय उड़ान लेने के लिए। और देखिए नट आउट रह गए यहाँ पर रोशन बल्लेबाजी कर रहे 47 के ऊपर, तो मेरे हिसाब से जहां उन्होंने 3 रन चुराए ना वहां 2 रन चुरा कर अगर रुतिक ऑन द स्ट्राइक खुद रहे थे तो ये 2 गेंद जो डॉट निकला ना तो इसके ऊपर शायद एक बड़ा हिट देखने को मिल सकता था, क्योंकि जब टॉप ऑर्डर के बल्लेबाज हम अंतरराष्ट्रीय में भी देखते हैं एमएस धोनी जब मैदान के ऊपर होते हैं वो निचले क्रम के बल्लेबाज को नहीं खुद ऑन द स्ट्राइक रहना चाहते हैं डॉट गेंद खेलने के बावजूद भी। तो चलते हैं यहाँ पर पहला इनिंग का खेल समाप्त, टोटल की बात करेंगे टोटल देखिए 64 रन, अजीत की बात करेंगे 65 रनों की जरूरत है और यहाँ से वक्त नहीं लेंगे, चलेंगे कुणाल सर के पास। थैंक यू। यस दरमियान आपल्या मंचावर तुम्ही पाहू शकाल तुम्हाला सर्वांचे लाडके असे आमदार आदरणीय सुभाष गणू भोईर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत, परंतु साहेबांची ओळख जर पाहिली तर कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे अतिशय नामवंत ते आमदार आहेत। 2 जून 1958 त्यांचा जन्म झाला, बांधकाम व्यावसायिक, त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल पदोपदी त्यांची उत्क्रांती होत राहिली आणि यशाची अनेक शिखरे
त्यांनी गाठली आणि आज कल्याण ग्रामीणचं आमदार पद भूषवत असताना तळागाळातील प्रत्येकाचा मान सन्मान त्यांनी केला आणि त्याचबरोबर तरुणांना त्यांनी नेहमीच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर कला क्रीडा परंपरा हा वारसा सातत्याने त्यांचं घर त्यांचं कुटुंब जपतंय आणि त्याचमुळे आज या स्पर्धेच्या माध्यमातून जे SB चषक हे नाव देण्यात आले या स्पर्धेला त्यामध्ये सुभाष भोईर चषक या नावाने देखील आपण या चषकाला संबोधू शकतो. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अशोक काट्यांना आपल्या शुभ हस्ते आमदार सुभाष गरु भोईर साहेबांचा आपण सन्मान करावा. सुस्वागतम साहेब. शिवसेनेचे अतिशय नामवंत शिलेदार आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय अशोक काटे यांच्या वतीने. राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला ते निवडून गेले 2010 ला. 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आलेत आणि त्याचबरोबर 2015 सर्वाधिक महत्वाचं पद संपर्क प्रमुख म्हणून ते निभवतात हिंगोली डिस्ट्रिक्टसाठी. तर त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सुस्वागतम सुभाषजी भोईर साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. शिवसेनेचा ढाण्या भाग कल्याण ग्रामीण परिसरातील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तरुणांचं मार्गदर्शन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर आपलं आम्ही स्वागत करतो. तर सुभाषजी भोईर साहेब, SB चषकाचं नाव या स्पर्धेला देण्यात आलंय, काय म्हणाल या स्पर्धेच्या बाबतीत? आणि जी एक मोठी स्पर्धा आपल्या माध्यमातून दरवर्षी होते ती देखील येऊन दिली आहे, त्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? SB चषकच्या अनेक अर्थ निघू शकतात. शाईबाबा पण होऊ शकतो, सुमित भोईर पण होऊ शकत, आणि सुभाष भोईर पण असतात, असे अनेक गोष्टी त्यात दडलेल्या आहेत. तर अशा SB चषक गावदेवी क्रिकेट संघ यांनी आमचा अशोक काटेंनी ह्या मनापासून त्याच्या सर्व सहकार्याने हे आज क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे. मनापासून आनंद होतो की एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते आणि ह्या भागामध्ये अशाच प्रकारच्या क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या माध्यमातनं आपण एक खेळाडूंना चांगल्या प्रकारची एक संधी, चांगल्या प्रकारचं क्रीडांगण आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांना चांगल्या प्रकारचं एक मनोरंजन आणि एक खेळाची गुणवत्ता पाहायला या ठिकाणी पाहायला मिळते. मी यांच्या सर्व सहकाऱ्यांना टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज मला वाटतं आज आनंदाचा दिवस आहे, 31st night आणि 31st night माध्यमातून दिवसाचा हा खेळ पाहताय आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं समालोचकांची बाजू फार महत्त्वाची आहे. ते प्रेक्षकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मनोरंजन आणि खिळून ठेवतात आणि खेळाडूंनासुद्धा उत्तेजित करण्याचं काम, बॅट्समन असेल, बॉलर असेल, फिल्डिंग करणारे खेळाडू असतील, सर्वच उत्तेजित होतात. तुम्ही त्यांना एक ऊर्जा निर्माण करून देण्याचं काम या समालोचकांच्या माध्यमातून तुम्ही कमी मनापासून समालोचकांचं मनापासून मी स्वागत शुभेच्छा देतो, कारण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने चांगला क्रिकेट खेळण्याचा आनंद त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मी सर्व सहकारी आणि आमचा काटे अशोक आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो. सुमित या ठिकाणी येणार आहे, मी आज मला अगोदर जाऊन येतोय आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट बॅटिंग पाहायला मिळाली, चांगल्या प्रकारचं फिल्डिंग पाहायला मिळाली. आता दुसरी विनिंग चेस करते. त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि नवीन उद्याच्या वर्षाच्या सुद्धा सर्वांना हे नवीन आजचं 18 वर्ष सुख शांतीदायक सर्वांना गेलं असेल आणि येणारं वर्ष सुद्धा सुख शांतीदायक आणि चांगलं आरोग्याचं जावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुभाषजी भोईर साहेब. अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून राहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. मोरेश्वर अलिमकर SCO आहेत शिळगावचे, बाबूराव अलिमकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान इथे केला जातोय. सुस्वागतम देखील हार्दिक स्वागत.
तर मोरेश्वर अलिमकर यांचा देखील इथे सन्मान होतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। तर त्यांचा सन्मान इथे केला मोरेश्वर अलिमकर यांचा, एससीओ आहेत शिळगावचे, आणि त्याचबरोबर नासिर भाई आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होईल। रतन काटे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नासिर सन्मान आपण करावा। समाजसेवक कौसा नासिर भाई आपल्या मंचावर इथे आलेत, देखील इथे सन्मान होतोय। वेलकम नासिर भाई, त्यांचा देखील इथे सन्मान होतोय। रतन काटे यांच्या वतीने सीताराम चव्हाण साहेब आपल्या मंचावर इथे उपस्थित आहेत, समाजसेवक शिळफाटा करम अलिमकर यांना शुभ हस्ते सीताराम चव्हाण यांचा सन्मान आपण करावा। सीताराम चव्हाण साहेब आपण त्यांचा इथे सन्मान होतोय। तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे, कारण मॅच रंगतदार आहे। पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्स मधून मी चौरवर जुळेन, धन्यवाद। हेलो, तो बिल्कुल कुणाल सर जुड़ेंगे आगे की यहाँ पर जानकारी के लिए। तर यावेळेला चौकार मिळेल इथे पंचांचा इशारा येतोय, चार धाव इथे मिळतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे चौकाराबरोबर 10 या आकड्यावर। सुभाषजी भोईर आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, चर्चेतलं सातत्याने नाव आहे या आमदार साहेबांचं, नेहमीच लोकोपयोगी आणि त्याचबरोबर समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून पार पाडले जातात। तरुणांचं प्रेरणास्थान आहेत, त्यांचं स्वागत आम्ही करतो। बॉल टाकण्याच्या अगोदर कुठलाही खेळाडू सर्कलच्या बाहेर जाणार नाही याची नोंद घ्या। फलंदाजी करणारा संघ मैदानामध्ये उतरलाय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे, अन्यथा आमचे आयोजक तुमच्यावर पॅनल्टी ते घोषित करतील। शिळ आणि पडले दोन टीमचे कॅप्टन या टॉससाठी, यावेळेला फटका चांगला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने, हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे, हा षटकार। माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावरी, माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावरी, पालखी खांद्यावरी मारिली पालखी वज्रेश्वरी चालरी, पालखी खांद्यावर मारिली। त्याचबरोबर तेवढंच चांगलं कार्य सध्या सुमित भोईर साहेबांचं देखील पाहायला मिळते, युवा अधिकारी आहेत कल्याण मुंब्रा परिसराचे, आणि खूप चांगलं कार्य शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब या महाराष्ट्राभर करत असताना आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज आमदार साहेब देखील महत्त्वपूर्ण भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडतात। आमदार चषक येणाऱ्या हंगामामध्ये याच डोंबिवली परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्याच माध्यमातून। तर पाहूया त्या स्पर्धेची डेट देखील काही दिवसांवर आपल्या समोर इथे येईल। यावेळेला कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या दरम्यान झेलचीच्या रूपात एक मोठा हादरा बसतोय बॅटिंग करणारा संघ खार्डीला। हॅलो हॅलो डीजे मास्टर रोकना चाहेंगे, यहाँ पर वक्त कम है, यहाँ पर मध्य चलते, यहाँ पर बिल्कुल आमदार सुभाष वृषभ जिनके हाथों से बिल्कुल यहाँ पर टॉस किया जा रहा है। आज के दिन की बात करेंगे, ये पहली दौर की मुकाबला सील पल्ले के बीच में, चलिए हमारी सुभाष भूरिशभ जिनके हाथों से देखिए टॉस किया जा रहा है, कितने बेहतर इंसान और यहां पर अपने उंगलियों पर सील टीम यहां पर टॉस जीते हुए, तो निर्णय क्या होगा आपकी यहां से फर्स्ट फील्ड और कितने के अंदर रोकने की कोशिश होगी आपकी और 50-60 के अंदर रोकने की कोशिश है, ऐसी कौन सी गेंद के पर आप गेंदबाज 50-60 के अंदर रोकने के लिए ये गेंदबाज किफायती साबित होंगे? गेंदबाज अलग अलग यूज करना है, लोग पिच पे रहेगा ऊपर डिपेंड रहेगा। धन्यवाद, वक्त कम है तो चलते हैं दूसरी तरफ। पल्ले टीम के कप्तान से 50-45 के अंदर रोकने की कोशिश, तो आपकी क्या होगी उम्मीद, कितना लक्ष्य बनाया जाए यहाँ तक? 60 प्लस तो 60 के करीब है, तो कौन से बल्लेबाज के ऊपर आपका
उम्मीद होगा कि सृष्टि तक ये बल्लेबाज पहुंचा सकता है। तेजस, सागर, वैभव और ये अक्षय, राकेश भी है। और इस टूर्नामेंट में कैसी फीलिंग कर रहे हो? हम लोग तो समझो पहली बार ही समझो खेल रहे और अच्छे लग रहा है, मतलब आयोजन भी अच्छा ही है। चलिए धन्यवाद, क्योंकि मैदान के अंदर मुकाबला चालू है, चलते हैं फिर से एक बार कुणाल सर के पास। नवसंख्या 16 स्कोर बोर्ड वर पहले षटक इथे समाप्तीची घोषणा केली आहे। फडकेपाडा एन कडून गोलंदाजी केली जाईल। खाडी टीमला जी अपेक्षा होती पहिल्या ओव्हरमध्ये ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केली आहे। 16 धावा फलकावर लागल्यात, तर पाहूया कशा पद्धतीने ते बॅटिंग करतात या मॅचमध्ये। या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी आणि सध्या मैदानामध्ये बॅट्समन सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला खेळतोय रोशन, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय बॅट्समन हर्षद फौजदार। गोलंदाज तयार, राईट आर्म ओवर द विकेट। आखू टप्प्याचा बॉल कट करायचा होता, परंतु पंचाकडे हलकीशी अपील केली जाते, पंच ती अपील उचलून धरतात। हा वाईट बॉल आहे घोषित करतात आणि हा नकारात्मक चेंडू बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 17 आकड्यावर। दीपक आता मात्र गोलंदाजी करतायत, सेकंड ओव्हरमध्ये पहिला चेंडू खराब टाकलाय दीपक यांनी, त्यांच्या समोर फलंदाज रोशन खेळण्यासाठी तयार। अखू टप्प्याचा बॉल यावेळेला स्विंग अँड मिस, खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाच्या माध्यमातून, प्रयत्न फसलाय। हा अधिकार फक्त वीरेंद्र सेवागला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि इथे मात्र तोच प्रयत्न केला होता बॅट्समन रोशनने आणि त्याचा प्रयत्न इथे मात्र हाणून पाडलाय गोलंदाजी करत असताना दीपक नामक गोलंदाजाने। चांगली गोलंदाजी करत असताना दीपक आता मात्र आपल्या टीमसाठी। फडकेपाडा विरुद्ध खार्डी ब या टीमच्या दरम्यान ही मॅच आहे, यानंतर शीळ अ विरुद्ध पडले ब या टीमच्या दरम्यान मॅच होईल आणि त्या मॅचचा टॉस नुकताच इथे संपन्न झाला आदरणीय सुभाषजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून। आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कॅच ड्रॉप, एक रन इथे मात्र मिळेल। स्वतःवर नाराज आहे स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक, नाराज आहेत, परंतु ही नाराजी व्यक्त करत असताना आता फायदा होणार नाही कारण कॅच सुटलाय, वेळ निघून गेली, वेळ निघून गेल्यावर क्रिकेटमध्ये कधीच फायदा होत नाही आणि यावेळेला एक रन कंप्लीट केली जाईल रोशनच्या माध्यमातून। टीमची धावसंख्या 18, प्रत्येक विकेट महत्वाची आहे खार्डी संघाची या मॅचमध्ये फडकेपाडा या टीमसाठी। तर इथे कॅच ड्रॉप केली आणि आता स्ट्रायकिंग एंडला येतोय बॅट्समन हर्षद फौजदार। पाहूया हर्षद फौजदार भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये, यंदाच्या सीझनमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल खार्डी संघाला जिंकण्यासाठी हर्षद फौजदार आणि रोशन या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून। गोलंदाज तयार, राईट आर्म ओवर द विकेट, स्विंग अँड मिस, आता मात्र लाईन चांगली, लेन चांगली, दिशा चांगली, नियंत्रण चांगलं आहे या गोलंदाजच्या माध्यमातून। अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते। एसबी चषक 2018 तुम्ही अनुभवताय, अतिशय मोठी स्पर्धा या संपूर्ण शीळ ग्रामस्थांच्या माध्यमातून, शीळ ब संघाच्या माध्यमातून आणि खूप चांगलं कार्य ते सध्या करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते भव्य दिव्य सभा मंडप, अतिशय चांगलं नेटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय। आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, लगातार दोन चेंडूवर इथे बीट केले दीपकने फलंदाजी करणार असताना हर्षद फौजदारला। सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत दीपक हा गोलंदाज हर्षद फौजदारच्या विरुद्ध। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिर आहे, धावा झाल्यात 18 या मॅचमध्ये, रन करायचे 65 प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला तुटून पडावं लागेल गोलंदाजांवर, परंतु सध्या हा दीपक नामक गोलंदाज थांबवतोय फलंदाजांना। यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय खाली, अतिशय चांगला झेल, फलंदाज बाद होतोय हर्षद फौजदार, हादरा बसतोय टीम खार्डी ब संघाला। अक्षय येतो नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होत असताना रोशन, गोलंदाज दीपक पुढचा बॉल घेऊन येईल। पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला, आपण पाहू शकाल शफल होऊन स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न येतो, फसतोय, धावसंख्या स्थिर,
धावा झाल्या स्कोर बोर्डवर 18 ओव्हर नंबर 2 ची इथे समाप्ती होते. 9 च्या सरासरीने खार्डी संघ खेळतोय. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर धावा खोऱ्याने जमवल्या खार्डी संघाने, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केले फडके पाडा या टीमने. 2 षटक संपले, 2 षटकाच्या अखेरीस धावा आहेत फक्त स्कोर बोर्डवर 18. यस डीजे सत्तेचाळीस धावांची आवश्यकता अजूनही असेल. मैदानामध्ये येणारे चेंडू असतील 18 बॉल आणि 47 धावा. बॅटिंग करणारा संघ खार्डी ब या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 18 बॉल 47 हे समीकरण चाललं. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे, कारण आज पहिला दिवस आहे स्पर्धेचा. उद्घाटन समारंभ पार पाडल्यानंतर थोडासा उशीर झालाय. 25 मिनिटाचा वेळ दिला जातो प्रत्येक इनिंगला, कारण हीच परंपरा आहे आपल्या डोंबिवली क्रिकेटची. अतिशय शिस्तबद्ध वातावरणामध्ये आपण सामने खेळतो. एका दिवशी 9-9 मॅचेस होतात, 12 संघ खेळताना दिसतात. या स्पर्धेमध्ये फक्त 8 संघ आपण एका दिवशी खेळवतोय. आपल्याला मॅच कव्हर करायचे 7, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे थोडंसं सहकार्य तुम्हाला करायचं आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना कृष्णा ओव्हर नंबर 3 मध्ये. समोर फलंदाज आहे नवीन बॅट्समन अक्षय, जो मैदानामध्ये नुकताच आला. 11 कॅप्टन इथे भूमिका पार पाडतात मैदानामध्ये, परंतु कॅप्टन एकच असला पाहिजे टीमचा. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. गोलंदाज कृष्णा आपल्या बॉलिंग मार्कवर, अक्षय याच्या समोर 18 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता असताना राईट अम ओव्हर द विकेट, लेफ्ट अम राऊंड द विकेट माफ करा. आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तुम्ही कुठेही सजवा, मी थांबणार नाही, हेच दाखवले अक्षयने. चेडू स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. गिरशी खरी किरटा परी, गिरशी खरी किरटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक यू. नेक्स्ट मॅच मध्ये शीळ अ या संघाने टॉस जिंकलाय. पडले बी टीमच्या विरुद्धामध्ये एक मोठी मॅच आपल्या समोर थोड्याच वेळात येते. गोलंदाज तयार होत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट, दुसरा देखील हाफ ट्रॅकर, उडवला चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. अक्षय ही इज ऑन फायर नाव. यस डी जे अजय. संख्या या चौकाराबरोबर जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 2 ओव्हर मध्ये 18 धावा होत्या आणि पहिल्या 2 बॉलवर कृष्णाच्या तुटून पडलाय बॅट्समन मैदानामध्ये अक्षय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट हुक केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनला, इथे मात्र भेदून जाईल का हा चेंडू. 1 रन कंप्लीट करतोय अक्षय, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. रोशन आणि अक्षय यांच्या माध्यमातून 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. टार्गेट या मॅच मध्ये 65, अजून रन करायचे आहेत 35. 15 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण मैदानामध्ये असेल. यानंतर होणारी मॅच शीळ अ विरुद्ध पडलेगाव या टीमच्या दरम्यान होईल एक महत्वपूर्ण सामना. त्यानंतर वाडेकर आणि हेतुडणे हे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. अतिशय चांगली कामगिरी पहिल्याच मॅचमध्ये. प्रशांत कुंभारकर याने अर्धशतक ठोकलं आणि पराभूत केलं आगासन संघाला. त्या मॅचमध्ये तकदीरने देखील चांगली बॅटिंग केली, परंतु अपयश आला आगासन टीमला. गोलंदाज तयार, यावला फटका चांगला अक्षयचा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेडू सीमा रेषा पलीकडे. अक्षय मात्र रंगामध्ये आणि ढंगामध्ये बॅटिंग करतोय असं वाटतं की खार्डी गावातून त्याच्या घरातूनच तो सेट होऊन आलाय की काय. अफलातून बॅटिंग दरिया भरी मुंबईच्या किनारी.
यू धन्यवाद खूब चांगले संगीत 14 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता सद्या धाव संख्या स्कोरबोर्ड वर 34 कारण 65 धावांचे लक्ष्य आहे अजूनही 31 रन करायचे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला कंपल्सरी टार्गेट चेस करावा लागेल हा नियम क्रमांक 8 आहे फॉर्म वर आणि त्यामुळे तुम्हाला धावा काढाव्याच लागतील या वेळेला आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू सी मारेच्या पलीकडे पायावर टाकलेला हा चेंडू आणि स्ट्रॉंग झोन आहे या बॅट्समनचा लेग स्टंपवर पडलेला बॉल ठेवत नाही मैदानाच्या आतमध्ये अक्षय चेंडू सी मारेच्या पार षटकार थँक्यू 13 चेंडू मध्ये 25 धावांची आता आवश्यकता आहे टीमची धावसंख्या मैदानामध्ये खेळत असताना खार्डी आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर त्यामध्ये अक्षय ने तडाखा दिलाय गोलंदाज कृष्णाला या कृष्णाच्या ओव्हरमध्ये षटकार चौकार दोन धावा चौकार आणि षटकार हा मात्र फोन नंबर डायल करत असताना बॅट्समन अक्षय शेवटचा बॉल या ओव्हरमधला शिल्लक 13 चेंडूमध्ये अजूनही धावा करायचे आहेत 25 फुलर लेनचा बॉल बॅटची कडा घेतली एक रन घेण्याचा मानस इथे दाखवला यशस्वीरित्या पूर्ण होईल स्ट्राईक असेल अक्षयकडे आणि अशा पद्धतीने षटक संपतंय 13-12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 24 आस्किंग रन रेट म्हणजेच रिक्वायर रन रेट सध्या मैदानामध्ये पाहू शकाल 12 आहे आणि हा आस्किंग रन रेट रिक्वायर रन रेट पार करेल का खार्डी संघ हे मात्र थोडंसं आपण थांबतोय सांगण्याच्या अगोदर कारण सध्या ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आहे तोपर्यंत ऐकूया चांगलं संगीत 12 बॉल 24 रन रमेश दातीलकर साहेब आपल्या मंचावर उपस्थित झालेत त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत जितू माळी यांना विनंती करेन आपल्या शुभस्थे रमेशजी दातीलकर साहेबांचा सन्मान आपण करावा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सुस्वागतम रमेशजी दातीलकर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे शीळ ब संघाच्या माध्यमातून या SB चषक 2018-19 मध्ये 2018-19 कारण आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा म्हणजे पहिला दिवस आणि या वर्षातला शेवटचा दिवस आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरासाठी कूलर आणि ट्रॉफी प्राप्त झाली आहे असे सन्माननीय रमेश दातीलकर इथे उपस्थित आहेत स्वर्गीय जनाबाई दातीलकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आणि हा कूलर पुरस्कृत करण्यात आला आहे तर त्यांचं आपल्या मुख्य मंचावर सन्मान होतोय आपलं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतो साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून तर मैदानामध्ये सामना इथे रंगतोय 65 धावांचं लक्ष पार करायचं होतं खार्डी ब संघाला आणि आतापर्यंत धावा फडकेपाडाच्या विरुद्ध खार्डी संघाने पूर्ण केल्यात 41 येणारे चेंडू असतील 12 आणि 12 बॉलमध्ये आवश्यकता असेल अजूनही 24 धावांची तर 12 चेंडू 24 धावा स्ट्रायकिंग एंडला खेळतोय अक्षय ज्याने आतापर्यंत तुफानी बॅटिंग करून दाखवली आहे तुफानी हमले त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाज येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर फडकेपाडा एंड कडून दीपक तर दीपक इथे सज्ज होतोय आपण पाहू शकाल फडकेपाडा एन कडूनच गोलंदाजी करत असताना आपल्या सेकंड स्पेल मध्ये या अगोदर देखील त्याच एंडने गोलंदाजी केली होती दीपकने खूप चांगली कामगिरी केली होती फक्त त्या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या 2 आणि तो एंड त्याच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरतोय तर कॅप्टनने पुन्हा एकदा दीपकच्या हातामध्ये बॉल सोपवलाय 24 रन करायचे आहेत आणि पहिल्याच बॉलवर कुठल्याही एंडने गोलंदाजी करू द्या दीपकला मला फरक पडत नाही चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांसाठी षटकार हो
खूप चांगला मोठा षटकार इथे लगवला गेलाय. अक्षय ही इज ऑन फायर नाव, काय बॅटिंग करतोय, टॉप गिअर मध्ये बॅटिंग काय असतं हे ते दाखवतोय अक्षय या सर्वांच्या समोर अफलातून एफर्ट. मेहनत आहे अक्षयची, खूप चांगली दर्जेदार बॅटिंग करत असताना दीपक पुन्हा एकदा सज्ज. फुलटोस बॉल होता, आउटसाइड ऑप्शन थांबवलाय, आता मात्र नॉन स्ट्राइकिंग एंडचा बॅट्समन रोशन याला बॅटिंग करत असताना अक्षयने धावा स्थिर आहेत. षटकार लगवल्यानंतर आता 18 धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 10 बॉल आणि 18 रन हे समीकरण सामना जिंकण्यासाठी खार्डी ब या संघाला या मॅचमध्ये. फडके पाडाच्या विरुद्ध ही रंगतदार मॅच, यानंतर शीळ अ विरुद्ध पडलेगाव या टीमच्या दरम्यान मॅच होईल. फुलर लेनचा बॉल, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली दीपकच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर बरसला, परंतु त्यानंतरचे दोन चेंडू मात्र दीपक या गोलंदाजाने यशस्वीरित्या हाताळलेत. आतापर्यंत धाव खर्च केलेली नाहीये. पहिला बॉल षटकारासाठी होता, परंतु त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव टाकलेत. 18 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे अजूनही सरासरी तेवढीच मैदानामध्ये पाहायला मिळते. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी खार्डी संघाला. ओवर द विकेट दीपक, आता मात्र खराब गोलंदाजी. तुम्ही पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता हा बॉल, आणि याच झोनमध्ये हा फलंदाज भरपूर स्ट्रॉंग आहे. पायावरचे बॉल हा मैदानामध्ये ठेवत नाहीये, आणि मगाशी देखील एक असाच षटकार कृष्णाच्या विरुद्ध लगवला, आता देखील तसाच षटकार लगवतोय दीपकच्या विरुद्ध. सामना खुला करतोय, आता 12 धावा करायचे आहेत. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये, अजूनही 8 बॉल 12 रन खार्डी संघाला. यस डीजे अजय. येस थँक्यू. 8 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण मैदानामध्ये. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. गोलंदाज तयार, आणखीन एक फुलटोस बॉल, स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. एक रन कम्प्लीट होईल दुसरी रनसाठी. ते चान्स घेतील का रोशन, कारण घ्यावाच लागेल. अक्षय स्ट्राइकिंग एंडला असणं महत्वाचं असेल, आणि थ्रो किती खराब आहे तुम्ही पाहू शकाल. रोशनने देखील त्याची चूक लगेच मान्य केली, त्याला माहिती आहे की अक्षयचं स्ट्राइकिंग एंडला थांबणं तेवढंच महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता, टीमची धावसंख्या 55, खार्डी संघ 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 7 बॉल 10 रनची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. आता स्ट्राइकिंग एंडला अक्षय, पाहूया या बॉलवर मॅच खुला करतोय का. परंतु पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल दीपकला. शेवटचा चेंडू या षटकातला, 7 चेंडू शिल्लक, 7 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. पंचाकडे स्ट्रॉंग अपील, आणि इथे मात्र शेवटच्याच बॉलवर घात केला, आणि पद्माकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अक्षयसाठी इथे जाहीर झालंय, परंतु तो मात्र बाद होतोय. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल खार्डी संघाला. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये जावं लागेल. यस डीजे अजय, 6 बॉल 10 रन. सोनेरी लाटा त्याव माझ वर्क तरत रुपेरी वालू, सोनेरी लाटा त्याव माझ वर्क तरत कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो मनान काय करतय कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो सांग तुझे मनान काय करतय. मॅग्निफिसंट इनिंग इथे पेश केली बॅटिंग करत असताना अक्षयने. चारही बाजूने तो बरसला, स्क्वेअर लेगवर तर त्याने खूप चांगले स्ट्रोक लगवले. 6 बॉलमध्ये 10 रन करावेच लागतील बॅटिंग करणाऱ्या खार्डी संघाला. अक्षयसाठी मात्र चांगलं पारितोषिक आलं इथे 500 रुपयांचं पद्माकर पाटील यांच्याकडून. तर 6 बॉल शिल्लक आहेत, 10 धावांची आवश्यकता. आमच्या मुख्य व्यासपीठ इनकडून गोलंदाजी माकोर सज्ज होतोय. गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये फडके पाडा या टीमच्या माध्यमातून. अविनाश
तर फुल टॉस बॉल 10 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्याच बॉलवर मिड विकेटच्या वरतून चेंडू रोशनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. पहिल्याच बॉलवर सामना खुला करतोय इथे रोशन. आता चेंडू शिल्लक आहेत पाच. पाच बॉल मध्ये चार धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस म्हणजे चार धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. खार्डी संघ फडकेपाडाच्या विरुद्ध खेळत असताना आजूबाजूची गावं आहेत, एकमेकांचा खेळ परिचित आहे, तरी देखील अक्षयने दमखम दाखवला या मॅचमध्ये. तुफानी हमले केले आणि आता मात्र त्याच्यावर साथ चढवतोय बॅटिंग करत असताना बॅट्समन रोशन. ओवर द विकेट रोशनसाठी हा पुढचा चेंडू. आणखीन एक फुल टॉस आणि इथे मॅचेस फिनिश होईल या फटक्यावर. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषा पार आणि हा सामना इथे मात्र जिंकलाय खार्डी संघाने. फडकेपाडा टीमचा पराभव करून या मॅचचा हिरो ठरलाय अक्षय, ज्याने बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये धावसंख्या उभारली. 31 रन 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वेल प्लेट शिळ आणि पडले गाव या टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आहे. अक्षय साडी 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल पद्माकर पाटील यांच्या माध्यमातून आणि रोशन फडकेपाडा विशाल डीजे कडून 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळेल कारण त्यांनी चौकार लगवलेत 3. तर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय रमेश दातिलकर साहेबांना. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे प्रदान करायचा आहे. अक्षय याने 31 धावांची खेळी केली. हॅलो रमेश दातिलकर यांच्या माध्यमातून इथे सन्मान होतोय अक्षयचा. खूप चांगली बॅटिंग त्याने केली या मॅचमध्ये. अफलातून 31 धावांची खेळी आणि 500 रुपये. तर अक्षय या मॅचमध्ये संघ थोडासा अडचणीत होता. टार्गेट भरपूर मोठं होतं. 65 धावा तुम्हाला करायच्या होत्या. स्ट्रॉंग झोनवर बॉल तुम्हाला मिळाले लेग स्टंपवर. त्याच्यावर तुम्ही भरपूर चांगले बरसले. कालपर्यंत एक गुणलेखक म्हणून तुमची भूमिका होती गावदेव खार्डी चषकामध्ये आणि आज या मॅचमध्ये एक बॅट्समन म्हणून तुमची भूमिका होती का खार्डी संघासाठी. तर काय म्हणाल तुमच्या या संपूर्ण प्रदर्शनाच्या बाबतीत? सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो की माझ्या टीमला की त्यांनी मला या लायक समजलं आणि त्या क्रमावर फलंदाजी करण्यासाठी पाठवलं आणि मी त्यांचा जो निर्णय आहे तो चुकीचा ठरून दिला नाही याबद्दल म्हणतो. आणि आमच्या ओपनिंगचे जे प्लेयर होते जे आम्ही ह्यावेळी थोडी चेंज केलेले थोडी प्लॅनिंग करून आलो. मॅच म्हटलं की थोडी प्लॅनिंग पाहिजे त्यानुसार आम्ही खेळलो आणि यश लाभला. एक किस्सा असा घडला होता मैदानामध्ये की जिथे एक रन होती तिथे तू दुसऱ्या रनसाठी धावलात आणि दुसऱ्या बाजूला तुमचे जुने म्हणजेच रोशन देखील होते त्यांच्याकडे देखील ताकद होते. त्यावेळेला थोडीशी नाराजी तू व्यक्त केली परंतु रोशनने देखील चांगली मॅच फिनिश केली. त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? रोशन एक चांगलाच फलंदाज आहे तरी पण या वेळेला जर माझी फलंदाजी चांगली होत होती त्यामुळे त्यांनी स्वतःच्या विकेटची पर्वा न करत त्यांनी सांगितले की तू फलंदाजी कर मी झालं तर माझं विकेट आउट करेन पण तू फलंदाजी कर त्यासाठी मी त्याला सुद्धा मी धन्यवाद देणार. ज्या पद्धतीने तू लेग स्टंपचे बॉल बाहेर मारत होता या मैदानाच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा कुठला फलंदाज आहे ज्याला तू फॉलो करतो आणि जो तुला अतिशय आवडतो? असा म्हणजे स्पेसिफिकली कोणाचं नाव तर नाही घेऊ शकत पण जो फलंदाज चांगल्या हाईटला खेळतो त्यानुसार मी इंटरनॅशनलमध्ये समजा एबी डी विलर्स असेल यांसारखे खेळाडू जे लेग साईडला खेळत आहेत त्यांची फलंदाजी बघून त्यांच्यासारखा होऊ शकत नाही पण थोडा प्रयत्न चालू आहे. असा हा होता अक्षय या मॅचमध्ये 31 धावांची खेळी केली. वेल प्लेट. खूप चांगला खेळ. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एबी डी विलर्स हा आवडीचा खेळाडू आहे. त्याच्यासारखा मी होऊ शकत नाही परंतु त्याच्यासारखा प्रयत्न मी करतोय. रोशन फडके पाड्याचा त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक होतं डीजे यांच्या माध्यमातून. 3 चौकार त्यांनी लगवले. तर या रोशन आपल्याला देखील हे 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिलं जाईल. रोशन फडकेपाडा टीमचे खेळाडू
अपन आला असाल तर आपलं पारितोषिक अपन घेऊन जायचंय। डायगर वरून दिलकुश पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत। जाऊया मॅचला, सुरुवात होते, सामना इथे रंगतदार होईल नो डाऊट, आणि ऐकूया पुन्हा एकदा बाबूशा यांचा आवाज या मॅचच्या दरम्यान। धन्यवाद।